नमस्ते बालमित्रांनो, आपण मागील उतारामध्ये मागील व्हिडिओमध्ये उताऱ्याचे महत्त्व, उतारा कशा पद्धतीने वाचन करायचं याची माहिती पाहिलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण एक नमुना उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत। प्रथमतः मी उताऱ्याचे वाचन करतो। कोकणात पालगड या गावी साने गुरुजींचे वडील सदाशिवराव राहत होते। त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत। खोताचे घराने साधारणता वैभव संपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होतीही, पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली। ती इतकी की सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले। अशा रीतीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात 24 डिसेंबर 1899 रोजी गुरुजींचा जन्म झाला। गुरुजींच्या आईचे नाव यशोदा होते। श्यामची आई या त्यांच्या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या साऱ्या आठवणी सांगितलेल्या आहेत। त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवन विकास झाला। तर यावर पुढील तीन प्रश्न विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दिलेले आहेत। पहिला प्रश्न आहे, बडे घर पण पोकळ वासा या अर्थाची मन खालीलपैकी कोणती? खूप छान प्रश्न आहे। यासाठी आपल्याला मनी आणि मनींचा अर्थ माहीत असणे आवश्यक आहे। पर्याय क्रमांकामध्ये एक आहे, घरोघरी मातीच्या चुली। पर्याय क्रमांक 2, नाव मोठे पण लक्षण खोटे। पर्याय क्रमांक 3, नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा। आणि पर्याय क्रमांक 4, पर्याय 2 व 3। तर पहा, आता बडे घर पण पोकळ वासा म्हणजे काय? बडे घर म्हणजे घर मोठा आहे परंतु वासा, पोकळ वासा। वासा म्हणजे त्याचा आधारस्तंभ, तो जर कुमकोत असेल तर ते घर कधी पडेल याची शाश्वती नाही। म्हणून या ठिकाणी पहिल्या पर्यायामधील म्हणीचा अर्थ आपण पाहू। घरोघरी मातीच्या चुली म्हणजे परिस्थिती सर्वत्र सारखी असणे, सगळीकडे परिस्थिती सारखी असणे, म्हणजेच त्याची दुसरी म्हण आपल्याला सांगता येईल, पळसाला पाने तीनच, म्हणून हे उत्तर होणार नाही। पर्याय क्रमांक 2, नाव मोठे पण लक्षण खोटे। नाव मोठं आहे परंतु लक्षण खोटं आहे, म्हणजेच त्याचा नाव घर मोठा आहे पण त्याचा वासा खोटा आहे, लक्षण खोटं आहे। म्हणून या ठिकाणी दुसऱ्या म्हणीचा अर्थ या प्रश्नातील म्हणीशी मिळता जुळता आहे। त्यानंतर पर्यायमधील तिसरी म्हण पाहू, नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा। नाव सोनूबाई म्हटल्यानंतर हातामध्ये सोन्याचा वाळा पाहिजे होता, परंतु हाती कथलाचा म्हणजे कथील या अत्यंत कमी प्रतीच्या धातूचा वाळा या ठिकाणी हातामध्ये आहे, म्हणजेच नाव मोठं आहे आणि लक्षण मात्र खोटं आहे। म्हणून मित्रांनो, नाव मोठे पण लक्षण खोटे याच अर्थाची ही देखील म्हण आहे। म्हणून या पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, 2 व 3। पुढील प्रश्न आहे, वैभव संपन्न परिस्थिती कोणाच्या काळातील होती? पा, या ठिकाणी उतारायचं जर आपण काळजीपूर्वक वाचन केलं तर आपल्याला लगेच लक्षात येईल। पर्याय क्रमांक 1 आहे सदाशिवरावांच्या, दुसरा पर्याय आहे सदाशिवरावांच्या वडिलांच्या, तिसरा आहे साने गुरुजींच्या आणि चौथा आहे साने गुरुजींच्या वडिलांच्या। पाहता मित्रांनो, आपण या ठिकाणी पर्यायामध्ये जर पाहिलं तर खोताचे घराणे साधारणतः वैभव संपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या म्हणजेच साने गुरुजींच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होतीही, पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली। आपल्याला श्रीमंतीचं सांगितलंय, वैभव संपन्न परिस्थिती सांगितली, तर या ठिकाणी ही सदाशिवरावांच्या वडिलांच्या म्हणजे साने गुरुजींच्या आजोबांचे आजोबा म्हणजे सदाशिवरावांचे वडील, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, साने गुरुजींच्या श्यामच्या आईच्या पुस्तकाचा विषय काय आहे? पर्याय पहा, आईच्या सर्व आठवणी। पर्याय क्रमांक 2, गुरुजींचा जीवन विकास।
पर्याय क्रमांक 3 साने गुरुजींचे कुटुंब आणि पर्याय क्रमांक 4 कोकण. तर पहा श्यामच्या आई पुस्तकामध्ये आईच्या सर्व आठवणी सांगितलेल्या आहेत, गुरुजींचा जीवन विकास सुद्धा सांगितलेला आहे, साने गुरुजींचे कुटुंबाचं देखील वर्णन या पुस्तकामध्ये आहे आणि कोकणाचं सुद्धा सविस्तर दर्शन आपल्याला साने श्यामची आई या पुस्तकामधून मिळते. परंतु या ठिकाणी तऱ्यामधील शेवटच्या ओळींचा जर आपण मुख्य विषय जर पाहिला तर श्यामची आई या त्यांच्या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या साऱ्या आठवणी सांगितलेल्या आहेत. याच्यावरून आपल्याला स्पष्ट लक्षात येतं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आईच्या सर्व आठवणी. कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो? तर असे वेगवेगळे उतारे तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि परीक्षेला सामोरे जा. धन्यवाद.